नमस्कार, मी अनिल सुभाष तायवाडे, राहणार वाघोली, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथील शेतकरी असून या वर्षाचा खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे. त्या अंतर्गत मला बायोला सामग्री द्रवरूप जैविक खत मिळाले आहे. तरी मी सोयाबीन बीज प्रक्रिया करून दाखवतो. पेरणीपूर्व 1 तास अगोदर 1 किलो सोयाबीनला 25 मिली बायोला लावावे. हलक्या हाताने चोळावे व सावलीत चोपू द्यावे व बियाणे पेरणीसाठी द्यावे. याचे फायदे: बियाणे उगवून चांगली होते, पांढऱ्या मुळाची वाढ होते, रासायनिक खताचा 10% खर्च कमी होतो, जमिनीतील खतं पिकाला NPK उपलब्ध होते, पीक जोमाने वाढते, उत्पन्नात 15% वाढ होते. तरी सर्वांनी बायोला सामग्री जैविक खताद्वारे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. धन्यवाद.